नमस्कार, अनुमधु किचन मध्ये आज आपण मालवणी पद्धतीत मस्त चमचमीत तिसऱ्या मसाला किंवा शिंपल्यांचं कालवण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तिसऱ्या मसाला बनवण्यासाठी इथे मी तिसऱ्या साफ करून स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता एक वाटण बनवूया, त्यासाठी अर्धी वाटी भाजलेलं सुकं खोबरं, दोन भाजलेले कांदे, अर्धा इंच आलं, 15-16 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर याचं मिक्सरला थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटण करून घ्यायचंय। हे पहा याप्रमाणे। त्यानंतर एका पातेल्यात 2 चमचे तेल गरम करून 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून फोडणीला घातल्या आहेत। लसूण हलका गुलाबी झाला की यात एक बारीक चिरलेला कांदा घालून कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो ही मऊ होईपर्यंत परतून घेऊ। टोमॅटो मऊ झाल्यावर यात काही मसाले घालूया। 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला। आता मसाले तेलावर छान परतून घेऊ। मसाले परतून झाल्यावर यात तिसऱ्या म्हणजे शिंपल्या घालायच्या। मस्त चमचमीत 1 शिपीचं कालवण बनवणार आहोत आणि या शिंपल्या या मसाल्यांमध्ये 2 मिनिटं छान परतून घ्यायच्या। 2 मिनिटं मसाल्यांमध्ये शिंपल्या परतून झाल्यावर यात मगाशी केलेलं वाटण घालून छान परतून घेऊ। त्यानंतर जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे ना तेवढा कोमट पाणी घालायचं। तर इथे मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं। त्यानंतर रश्श्याला उकळी आल्यावर 2 ते 3 आमसूल आणि चवीनुसार मीठ घालायचं। एकदा मिक्स करूया व झाकण ठेवून 20 ते 25 मिनिटं शिंपल्यांचं कालवण शिजू देऊ। फक्त कालवण 1-2 वेळा मध्ये मिक्स करून घ्यायचं। पातेल्याच्या झाकणावर सुद्धा पाणी घालायचं म्हणजे कालवण पातेल्याच्या तळाशी डागत नाही। साधारण 20 ते 25 मिनिटांनी बघा मस्त चमचमीत तिसऱ्या मसाला तयार आहे। हा तिसऱ्या मसाला तुम्ही चपाती, तांदळाची भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता। अतिशय चविष्ट लागतो। आजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।